मुंबईकरांसाठी मच अवेटेड ठरलेली एसी लोकल अखेर 16 एप्रिलपासून ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. चेन्नईहून ही लोकल मुंबईत पाठवण्यात आली आहे. एसी लोकल बाबतीत याआधी तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू होता. आधी ही लोकल पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावणार होती, पण नंतर तांत्रिक कारणांमुळे ही लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावेल असा निर्णय झाला. एकंदरीतच मुंबईकरांच्या एसी लोकलचा हा प्रवास पाहता आता ही नवी 16 तारखेची डेडलाईन एप्रिल फुल ठरणार नाही अशीच अपेक्षा आहे. आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, आता एसी लोकल येत्या 16 एप्रिलपासून हार्बर मार्गावरती धावणार आहे. एकूणच मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे, कारण की आपण बघतोय की उन्हाळा दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि उकाड्यामध्ये एसी लोकलचा प्रवास अर्थातच सुखकारक ठरेल. मात्र हा 16 एप्रिलपासूनच प्रवास सुरू होणार आहे का? 16 एप्रिलपासून खरं तर एसी लोकलच्या हार्बर मार्गासंदर्भातल्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे आणि मग या चाचण्या किती यशस्वी ठरतात, लोकल अपेक्षित असलेला वेग ठेवण्यात यशस्वी ठरते का किंवा काही तांत्रिक समस्या उद्भवतात का याची कठोर चाचणी घेतली जाईल. यासाठी कदाचित 2 ते 3 महिने लागण्याची शक्यता आहे, कारण अशा प्रकारची लोकल पहिल्यांदाच या मुंबईच्या लोकल मार्गावर धावणार आहे. त्याच्यामुळे या सर्व तांत्रिक समस्या बघितल्यावर किंवा सगळा आढावा घेतल्यानंतरच ही एसी लोकल मुंबई मध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे. तेव्हा 16 एप्रिलपासून ज्या चाचण्या सुरू होतील त्या काही महिने चालण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा जो उन्हाळा सध्या सुरू आहे त्या उन्हाळ्यामध्ये एसी लोकल मधून प्रवास करण्याची शक्यता मात्र प्रवाशांकरता नसणार आहे. कदाचित पावसाळा सुरू झाल्यावर ही लोकल सेवेमध्ये धावताना आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामुळे एसी लोकल जरी 16 एप्रिलपासून चाचण्या सुरू झाल्या असल्या तरी किमान काही महिने या प्रत्यक्ष सेवेसाठी एसी लोकलच्या सेवेसाठी हे जाणार आहेत. नक्कीच अमित, धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की 16 एप्रिलपासून खरं तर ह्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 महिन्यांनी ही लोकल सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी हजर होणार आहे. आणि आता वळूया पुढल्या बातमीकडे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.